श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 52 श्री गणेशाय नमः। नामधार कविन विसिद्धासी श्री गुरु निघाले शैलयात्रेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारेसी मज सांगावे सिद्ध म्हणे शिष्योत्तमा काय सांगू सद्गुरु महिमा आता वर्णनाची झाली सीमा परिगुरु भक्ती प्रेमा नावरे श्री गुरु सिद्ध झाले जावयासी श्री पर्वती यात्रा उद्देशी हा वृत्तांत नागरिक जनासी कळला परियेसा तात्काळ समस्त जन आले धावत नरनारी सर्व मिळाल्या बहुत श्री गुरुसी प्रार्थिती अनेक भक्त श्री पर्वतासी स्वामी का जाता आम्हासी भासते व्यक्त तुम्ही अवतार करता समाप्त निरंतर असा आपण अव्यक्त परिजनासी सुव्यक्त दिसत होता तुमचे चरणांचे होता दर्शन पातकांचे होतसे दहन आता कैसे करितील जन म्हणोनी लोटांगणे घालिती पुढे आम्हासी काय गती आम्ही तरावे कैशारिती स्वामींचे चरण नौका होती तेने पार उतरत होतो तुम्ही भक्तास कामधेनुपरी कामना पुरवीत होता बरी म्हणोनी जगलो आजवरी या उपरी आम्ही करावे स्वामी करिता गाणगापूर झाले होते वैकुंठपूर आता दीपाविने जैसे मंदिर तैसे साचार होईल हे तेव्हा श्री गुरु समस्त जनाप्रती हास्यवदन करुणी बोलती तुम्ही मानू नका खंती सांगतो यथास्थित ते ऐका आम्ही असतो याची ग्रामी स्नान पान करू अमरजा संगमी गौप्य रूपे राहतो नियमी चिंता काही तुम्ही न करावी राज्य झाले म्लेच्छक्रांत आम्ही भूमंडळी विख्यात आमुजे दर्शनास बहु येथ यवन सतत येतील पै तेने प्रजेस होईल उपद्रव अदृश्य राहतो यास्तव ज्यास असे दृढ भक्तिभाव त्यास दृश्य स्वभावे होऊ लौकिकामध्ये कळावयासी आम्ही जातो शैल्य पर्वतासी चिंता न करावी मानसी ऐसे समस्तांसी संबोधिले मठी आमुच्या ठेवितो पादुका पुरवितील कामना ऐका अश्वत्थ वृक्ष आहे निका तो सकळीकांचा कल्पतरू कामना पुरविल समस्त संदेह न धरावा मनात मनोरथ प्राप्त होती त्वरित ही आमुची मात सत्य जाना संगमी करुणी स्नान पूजोनी अश्वत्थ नारायण मग करावे पादुकांचे अर्चन मनकामना पूर्ण होतील पादुकांची करुणी पूजा त्रिकाळ आरती करुणी ओजा आमुजे वचन यथार्थ समजा म्हणूनी सांगती श्री गुरु आम्ही येथेच राहतो मठात हे वचन जाणावे निश्चित ऐसे संबोधुनी जना आद्यंत त्वरित निघाले श्री गुरु राजपई समागमे जे धावले जन त्यांचे करुणी समाधान शिष्यांसहित करुणी गमन गेले निघुन श्री गुरु लोक माघारे परतले समस्त श्री गुरुचे मठासी आले तेथे समस्तांचे श्री गुरु देखिले बैसले होते आसनी सवेची पाहता झाले गुप्त जनमनी परम विस्मित आम्ही सोडूनी आलो मार्गात येथे श्री गुरुनाथ देखिले ऐसा दृष्टांत दावनी जनासी आपण गेले श्री शैल्यासी पावले पाताळ गंगेसी राहिले त्या दिवसी तेथे श्री गुरु शिष्यांसी म्हणती मल्लिकार्जुनासी जावोनी शीघ्रगती पुष्पांचे आसन यथास्थिती करुणी निगुती आणावे शिष्य धावले अतिशीघ्र पुन्हा गादी कुंद कल्हार करवीर बकुळ चंपक मंदार पुष्पे अपार आणिली त्या पुष्पांचे केले दिव्यासन ते गंगा प्रवाहावरी केले स्थापन त्यावरी श्री गुरु आपण बैसले ते क्षणी परमानंदे बहुधान्य संवत्सर माघमास कृष्ण प्रतिपदा शुभ दिवस बृहस्पती होता कन्या राशीस उत्तर दिशे होता सूर्यपयी शिशिर ऋतु कुंभ संक्रमण लग्न घटिका सुलक्षण ऐसे शुभ मुहूर्ती श्री गुरु आपण प्रयाण करते झाले आम्ही जातो आनंद स्थानासी तेथे पावलो याची खुण तुम्हासी फुले येतील जिनसा जिनसी तुम्हास तो प्रसाद पुष्पांचे करिता पूजन तुम्हा होईल देव प्रसन्न भक्तिभावे करावी जतन प्राणासमान मानुनी आणिक एक एका युक्ती जे कोणी माझे चरित्र गाती प्रीतीने नाम संकीर्तन करीती ते मज प्रिय गमती फार आमुजे चरित्र जो पठन करी त्यास लाभती पुरुषार्थचारी सिद्धी सर्वही त्याच्याद्वारी दासी परी तिष्ठतील त्यासी नाही यमाचे भय त्यास लाभे लाभ निश्चय पुत्र पौत्रासहित अष्टैश्वर्य अनुभवोनी निर्भय पावे मुक्ती या कारणे असुद्या विश्वास सुख पावाल बहुवस ऐसे सांगोनी शिष्यास श्री गुरु तेथोनी अदृश्य झाले शिष्य अवलोकिती गंगेत तो दृष्टीनं देखती श्री गुरुनाथ
बहुत होने चिंताक्रांत तेथे उभे तटस्थ झाले. इतुकियात आला नावडी तेथ तो शिष्या सांगे वृत्तांत. गंगेचे पूर्वतीरी श्री गुरुनाथ जात असता म्या देखिले. आहे देवसन्यासी दंडधारी काशायांबर वेष्टिले श्री. सुवर्ण पादुका चरण माझारी कांती अंगावरी फाकतसे. कलिकाळास्तव गुप्त होऊन आपण असतो गाणगा भुवणी. तुम्ही तत्पर असावे भजनी ऐसे सांगा म्हणूनी कथियले. प्रत्यक्ष पाहिले मार्गात तुम्ही का झाले तर चिंताक्रांत. पुष्पे येतील जळात घेऊनी निवांतरमावे. नावडियाने ऐसे कथियले त्यावरुणी शिष्य हर्षले. इतुकियात श्री गुरुप्रसाद फुले आली प्रवाहात वाहत. तीर्थगुरुप्रसाद सुमणे काढोनी घेतली शिष्यवर्गाने. मग परतले आनंदाने श्री गुरु ध्यान मनी करीत. खूण सांगतो ऐक आता श्री गुरु गाणगा प्री असता. बहुत शिष्य होते गणिता न आठवती ये समयी. ज्यांनी केला आश्रम स्वीकार ते संन्यासी थोर थोर. तीर्थे हिंडावया गेले फार. कृष्ण बाळ सरस्वती प्रमुख ते. शिष्य झाले गृहस्थ केवळ ते आपुल्या गृही नांदत सकळ. तारक होते श्री गुरुनाथ प्रबळ भक्त अपरिमित तारिले. श्री जगद्गुरूच्या समागमी चारी जण होतो आम्ही. सायन देव नंदी नर हरिमी श्री गुरुची सेवा करीत होतो. चौघांनी घेतली पुष्पे चारी श्री गुरुप्रसाद वंदिली श्री. ही पहा म्हणानी पुष्पे करी घेऊनी झडकरी दिदली. चौघांनी चारी पुष्पांसी मस्तकी धरली भावेसी. आनंद झाला नामधारकासी श्री गुरुप्रसाद त्याचे दृष्टी पडला. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंह सरस्वत्युपाख्याने प्रसाद प्राप्ति नाम द्विपञ्चाशत्तमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.